तर अखिल भारतीय ओबीसी महासभेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते 26 नोव्हेंबरपासून वाळशेतमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या या उपोषणाला ठाणे पालघर कर्जत जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं ओबीसी समाजानं पाठिंबा दिलाय. मराठा समाजाला सरसकट जातीचे कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मध्ये समावेश करून घेणं, त्याचबरोबर जे काही महाराष्ट्रात आज दिसतंय की एक दबावगट निर्माण करून ज्या काही असंवैधानिक मागण्या आहेत त्या मान्य करण्याचा जो घाट घातलेला आहे आणि त्यामुळं ओबीसी समाज भयभीत झालेला आहे आणि त्या समाजाच्यावर होणारा जो अन्याय आहे तो होऊ नये याकरता भरत निचितेंनी या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आणि यानंतर बातमी आहे दिल्लीहून. तर शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली असून याचिका दाखल करताना अजित पवार गटानं नवी खेळी खेळली आहे. विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव या याचिकेतून वगळण्यात आलेलं आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, खरं तर शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गटानं जी याचिका दाखल केली आहे या याचिकेतून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्याची, या तीनही खासदारांची नावं वगळण्याचं प्रमुख कारण काय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की दोन सभागृह आहे, एक तर राज्यसभा दुसरं लोकसभा, या दोन्ही सभागृह एक तर शरद पवार जे आहे ते वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यामध्ये शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. तिथे वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करावं अशा प्रकारची मागणी त्या याचिकेत करणारी ही प्रफुल्ल पटेल वटेल यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे जर बघितलं लोकसभेतलं, जर लोकसभेमध्ये जर बघितलं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांना नावं तिथून वगळण्यात आलेली आहे. अमोल कोल्हेंचं प्रतिज्ञापत्र हे अजित पवार गटाकडे आहे त्यांच्या पाठिंबा देण्याचं, त्यामुळे होऊ शकतं त्यांचं नाव वगळण्यात आलं असेल. तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे यांचे जे संबंध बघता आणि त्या ज्या पद्धतीनं त्यांचं ज्या पद्धतीने माहिती मिळते की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोधाभास येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न खास करून अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला आहे. यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीनं अशा प्रकारची याचिका प्रफुल्ल पटेल यांचं सदस्यत्व राज्यसभेतून रद्द करावं अशा प्रकारची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता लोकसभा सभापती जगदीश धनकर असो किंवा मग लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, एक कुठल्या प्रकारचा निर्णय घेतात हे ते पाहणं अतिशय